महाराष्ट्र राज्य बिजली कर्मचारी अधिकारी इंजीनियर दो दिवसीय देशव्यापी हड़ताल पर चले गए हैं। इस बात पर प्रतिक्रिया देते हुए भाजपा नेता और पूर्व कृषि मंत्री अनिल बोंडे ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि एमएसडीसीएल का निजीकरण होने के विरोध में बिजली कर्मचारियों की ओर से हड़ताल की जा रही है, जिसके चलते बोंडे ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मांग की कि वो जाहिर करे कि एमएसडीसीएल का निजीकरण नहीं होगा। वहीं आगे बात करते हुए वे बोले कि हड़ताल और बढ़ने से पहले इस मामले में निष्कर्ष निकलना चाहिए, नहीं तो किसान और विद्यार्थियों को अनेक समस्याओं का सामना करना पड़ेगा। साथ ही राज्य सरकार पर तंज कसते हुए उन्होंने कहा कि राज्य सरकार किसानों और गरीबों की दुश्मन है। संपूर्णतः दोन दिवसापासून म्हणजे आजपासून दोन दिवस संपावर आहे, परंतु हा जरी देशभर असला तरी महाराष्ट्रापुरती त्यांची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये या वीज महामंडळाचं खाजगीकरण होऊ नये, आणि ती मागणी अतिशय रास्त आहे। कारण की वीज पुरवणं, ती शेतकऱ्यांना स्वस्त दरात पुरवणं, मागासलेल्या भागामध्ये उद्योगांना कमी दरामध्ये पुरवणं, हे खरं जर पाहिलं तर शासनाचं कर्तव्य आहे। आणि त्यामुळं महावितरणचे कर्मचारी, महाऊर्जाचे कर्मचारी संपावर आहेत। त्यांचा संप पाठीमागे घेण्याकरता शासनाने ताबडतोब पाऊल उचललं पाहिजे आणि ताबडतोब जाहीर केलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की महावितरणचं, महाऊर्जाचं आम्ही खाजगीकरण करणार नाही, म्हणजे त्यांच्या मनातली भीती निघून गेली पाहिजे, एवढाच त्यावर उपाय आहे। आणि माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की लोकांना अंधारात, गर्मीत, या काळामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, शेतकऱ्यांना ओलीत करायचं आहे, तर विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, उद्योगधंद्याच्या जीवाशी खेळू नका आणि या कर्मचाऱ्यांशी बोला, त्यांना खात्रीलायक सांगा की आम्ही खाजगीकरण करणार नाही, आमचा खाजगीकरण करण्याचा विचार नाही, आणि लोकांचे हाल थांबवा। आतापर्यंत एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागाचे मोठे हाल झालेले आहे, आता महावितरणच्या संपामुळं हाल करू नका, लोक तुमचे हाल केल्याशिवाय राहणार नाही। उद्धवजी ठाकरे यांना फक्त मुंबईतल्या लेकरांची फिकीर आहे, अजितदादाला पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरांची फिकीर आहे, ग्रामीण भागातल्या लेकरांची कुणालाच फिकीर नाही। आणि त्याच्यामुळं यांनी सरळ सरळ सांगावं की आम्ही खाजगीकरण करणार नाही, त्याच्यामुळं वीज कर्मचारी येतील आणि सगळ्यांच्या घरी उजेड पडेल, शेतकऱ्यांना कृषी पंपावर कृषी पंपाच्या माध्यमातून ओलीत करता येईल। परंतु यांचं सगळं उरफाट आहे, शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू, लोकांना वीज बिल माफ करू, कोरोनातलं बिल माफ करू असं सांगितलं आणि कोरोना संपल्याबरोबर लाईन कापायला आले, शेतकऱ्यांची लाईन कापणार नाही असं सांगितलं आणि आता DP सुद्धा दुरुस्त करत नाही, विदर्भामध्ये तर नवीन DP मिळत नाही, आणि त्याच्यामुळं हे शेतकऱ्यांचं दुश्मन सरकार आहे, हे गोरगरीब माणसाचं दुश्मन सरकार आहे। आणि म्हणून उद्धव ठाकरेंना, नितीन राऊतला ताबडतोब जाग आली पाहिजे आणि हा संप चिघळण्याच्या अगोदर त्यांना खाजगीकरण करणार नाही हे वचन दिलं पाहिजे।